ब्रेजवाड़ी नागरिक कृति समिति वती आत्ताच आम्ही एक तक्रार निवेदन दिले आपल्या MRDC पुल स्टेशन शिडको चे पुलिस निरीक्षक विठ्ठल पोटे हे खूप मोठ्या प्रमाणात हद्दीमध्ये अराजकता माजून लोकशाहीची गळचेपी करत आहेत। तसेच आत्ताच एक जयंतीची ज्या दिवशी मिरवणूक झाली 14 एप्रिलला 14 एप्रिलच्या तिसऱ्या दिवशी त्या दिवशी मिरवणुकीला परवानगी नसताना लोकांनी स्थानिक लोकांनी भावनेच्या भरात ती मिरवणूक काढली आणि त्यानंतर तेथील माजी नगरसेवक भगवानगडे हे तिथे गेले असता त्यांनी त्या लोकांना समजून आणि चांगल्या रीतीने त्यांना घरी जाण्याचे सांगून घरी गेले। त्यानंतर विठ्ठल पोटे यांनी त्यांना घरी बोलवून पोलीस स्टेशनला बोलवून माजी नगरसेवक भगवानगडे यांना पोलीस स्टेशनला बोलवून की तुम्ही मिरवणूक काढली आणि तुम्ही माफी मागा असे कृत्य केले आणि त्यांना म्हणाले तुम्ही जर माफी मागितली नाही तर आम्ही गुन्हा दाखल करू आणि आक्सापोटी आणि त्यांच्या दंडलशाहीमुळे त्यांनी आपले प्रतिष्ठित समाजातील व थोर असे पॅन्थर भगवान नगडे व इतर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले। त्या विरोधामध्ये आम्ही आज स्वतः CP साहेबाला भेटलो, पोलीस आयुक्त साहेबाला गुप्ता साहेबांना त्यांना समक्ष भेटून त्यांनी आम्हाला एक त्यांचे मोलाचे 10 मिनिटं दिले। त्यामध्ये आम्हाला सांगितले की आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, आमची तर मागणी आहे त्यांना निलंबित करावे। त्यांच्या विरोधामध्ये विठ्ठल पोटेच्या विरोधामध्ये भरपूर तक्रारी आलेल्या असून आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदे, अवैध वाहतूक, बायोडिझेल, केमिकलयुक्त डिझेल यांची भेसळयुक्त तसेच गांजा याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहेत। या सर्व मुद्दे घेऊन तसेच शिडको बस स्टँडला हातगाड्यावर हा पोलीस निरीक्षक गाड्या प्रत्येक गाड्याकडून 5000 रुपये घेतो व स्वतःची मनमानी करून व दलित व मागासवर्गीय महिला जर एखादी तक्रार द्यायला गेल्यास त्यांना आवडच्या भाषेत बोलून शिवीगाळ करतो व हाकलून लावतो। असा हरामखोर हा पोलीस निरीक्षक जोपर्यंत निलंबित होत नाही, जोपर्यंत याच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे हे आंदोलन चालू ठेवू आणि येणाऱ्या 26 तारखेला ब्रेजवाडी नागरिक कृती समितीच्या वतीने आम्ही पोलीस स्टेशनसमोर शासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू व या हरामखोर अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावं यासाठी अशी मागणी करू मागणी केलेली आहे। सर जसा भी आपने आरोप लगा जैसे कहा कि गांजा चरासी बिक रहा है इसके कुछ पुख्ता आरोप हमने अभी CP साहब को हमने उसकी CD बना के दिए हुए प्रूफ के साथ हमने स्टिंग ऑपरेशन करे हुआ है कल रात को उसकी CD हमने CP साहब को दी हुई है। आपका शुभ नाम बोलिए पति। मैं महाराष्ट्र बहुजन वंचित आघाड़ी का मराठवाड़ा अध्यक्ष का प्रदेश अध्यक्ष हूँ विकास पाखरे।